नमस्कार मी माझी कविता ही नवी जमीनदारी सादर करतोय विषय असमानता इन आणि या परिस्थिती मागे न कळत का होईना पण जबाबदार असलेला आजचा अपर मिडल क्लास उच्च मध्यम वर्ग एक टक्क्यांनी केलं नव्याण्णव टक्क्यांवर राज्य प्रगतीची सगळी फळं त्यांच्याच अंगणात इतरांच्या पदरात फक्त दुर्भाग्य एका जुन्या आजाराचं हे नवरूप ही नवी जमीनदारी एका मृगजळासारखी आकांक्षा जागवून शेवटी तहान न भागवणारी पूर्वीचे जमीनदार होते मोकाट हिंडणारे आपलं वर्चस्व स्पष्ट गाजवणारे पण ओळखता येणारे हे नवे जमीनदार मात्र डॉक्टर इंजिनियर एम बी ए सी सारख्या वेशात वावरणारे मूळ चरित्र तीच फक्त मुखवटे वेगळे वापरणारे पैसा माहिती वशिले इंग्रजी, इत्यादी कुठल्याही शस्त्रांचा वापर करण्यास ते चुकत नाहीत आणि आश्चर्याची गोष्ट फक्त इतकीच की ते स्वतःला जमीनदारच मानत नाहीत त्यांच्या यशाच क्रेडिट म्हणे फक्त त्यांची मेहनत आणि हुशारी दुसऱ्यांमध्ये नसतं ते मेरिट म्हणून नेहमीच ह्यांची बाजूभारी आपल्या वडिलांकडून मिळालेली ही सगळी शस्त्रे ते नियमितपणे त्यांच्या मुलांना वारसात देतात आणि आपल्या या नव्या जमीनदारीची मुळं उद्याच्या मातीत पसरवतात मग त्यांची मुलं कितीही कमकुवत असली तरी शस्त्र सबळ असल्याने किल्ला लढवू शकतात आणि फक्त स्वकर्तृत्वाने गड जिंकू पाहणाऱ्यांवर हावी होऊ शकतात असे हे मोक्याच्या सगळ्या जागा बळकावून बसलेले एक टक्के आणि ह्यांच्यातला कोणी घसरलाच तर केवळ त्यांची जागा घेऊ पाहणारे नव्याण्णव टक्के साप शिडीच्या या डावाची हीच तर खास बात आहे शून्यापासून सुरू होऊन शून्यावर समाप्त आहे शून्यापासून सुरू होऊन शून्यावर समाप्त आहे धन्यवाद